चिक्कोडी येथील परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील दुरुस्तीस असलेल्या 3 बसेसना आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 11 सुमारास घडली. तब्बल 6 तास अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून पहाटे 5 वाजता आग आटोक्यात आली. यामध्ये जवळपास 1,39,851 रुपये इतके नुकसान झाले असून कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोट्यवधींचे नुकसान टळले आहे. निप्पाणी मुधोळ राज्य महामार्गाजवळील चौशन महाविद्यालयाजवळ परिवहन महामंडळाचे जिल्हा विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात चिक्कोडी, निप्पाणी, अथणी, रायबाग, संकेश्वर, गोकाक आदी आगारातील बसेस दुरुस्तीसाठी येथे आणल्या जातात. सध्या येथे बऱ्याच नादुरुस्त बसेस असून मंगळवारी येथील 3 बसेसना अचानक आग लागली. या बससह जवळ असणारे साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्ट सर्किटने अथवा फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांमुळे आग आटोक्यात आली. सकाळी JCB च्या सहाय्याने आगीत खाक झालेल्या बसेस बाजूला काढण्यात येत होत्या. सदर घटनेची नोंद चिक्कोडी पोलीस स्थानकात झाली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.